नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. कुठं आहे तर घरीच आहे आपला, बाहेर आहे गोठ्यात आपल्या, का तर लाईट गेलेली आहे, लोड शेडिंग चालू झालेलं आहे, आणि किती वेळ थांबायचं बिना लाईटचं, म्हणून मी सरळ बाहेर आलेली आहे. तर चला, आज आपण बघणार आहोत ज्या कुठल्या ऑफर असतील, जे काही हवं असेल, वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. एक दोन दिवस जर मी ऑनलाईन आले नाही किंवा काही झालं तर कुणी काही कशाची काळजी करू नका. एक दोन दिवस व्हिडिओ नाही आले तरीही काही काळजी करू नका, का तर ताईची परीक्षा आहे, त्यामुळे 5 ते 6 दिवस ताई घरी नसणार आहे. त्यातनं जेवढे शक्य तेवढे व्हिडिओ करून मी नेत आहे, पण टाकेलच नक्कीच तुमच्यापर्यंत. 2 मिनिटासाठी तरी मी पोहोचेलच, पण तरीसुद्धा कुणीही माझी काळजी करू नका. मी एकदम फिट आहे, पण परीक्षेसाठी चालले आहे. तुम्हाला माहीत आहे, परीक्षेनंतर ताई काही ना काहीतरी मोठं आपल्यासाठी घेऊन येते, तसंच यावेळीसुद्धा घेऊन येणार आहे. तर चला, आज मी उपाय घेऊन आले दुसरा, म्हणजे होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमेवर आपला एक व्हिडिओ आधी पहिला पण झाला आहे, दुसरा पण. होळी पौर्णिमेची रात्र ही इतकी पॉवरफुल रात्र असते, जशी शिवरात्रीची रात्र होती तशीच होळी पौर्णिमा कोजागिरीची असती, तशीच होळी पौर्णिमेची रात्र असती, की यामध्ये डिवाईन पॉवर असती एवढी, डिवाईनमध्ये किंवा युनिव्हर्समध्ये एवढी पॉवर असती, त्यावेळी केलेले मंत्र, जप, तप, रेमेडीज या पॉवरफुल रिझल्ट देतात. म्हणून पौर्णिमेला, होळी पौर्णिमेला काही ना काहीतरी रेमेडी कराव्या. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की होळी पौर्णिमेला काय करू नये. आता ज्यांनी हा प्रश्न विचारला की ताई आम्हाला एकच मुलगा आहे, पण आजपर्यंत आम्ही त्यात नारळ वाहत होतो, आता काय करू, तर यापुढे वाहू नका. मिस्टरांना वाहू द्या, तुम्ही वाहा, अजून काही करा, फक्त आता कळलंय ना तर आता करू नका, काही दोष लागत नाहीत, काही काळजी करू नका कशाची. तर चला, आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे होळी पौर्णिमेला धनप्राप्तीचे अचूक तोडगे. मी एक डायरी पेन घेऊन ठेवा, जे जे होळीला करायचे तुम्हाला 5-6 सांगितले जातात त्याच्यातले लिहून ठेवा, ते सर्व होळीला करा. तर आज करूया आपण होळी पौर्णिमेसाठी धनप्राप्तीचे तोडगे. तर होळी पौर्णिमेच्या रात्री पूजेतील आपला जो शंख आहे, तुमचा दक्षिणावर्ती असू दे, साधा शंख असू दे, कोणताही तुमचा जो पूजेत शंख आहे, त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे. त्या पाण्यात थोडीशी खडी साखर घालायची, साखर नाही, एक खडी साखरेचा तुकडा, आणि पाणी गंगाजल असेल तर त्याहून सुंदर, गंगाजल नाही तर साधं पाणी भरून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. रात्रभर होळी पौर्णिमेच्या दिवशी राहू दे, ज्यावेळी तुम्ही पाणी भराल त्यावेळी ह्या हेच ह्याच्यात करा की या पाण्यामध्ये अमृत येऊ दे, या पाण्यामध्ये एवढे सारे गुण येऊ दे, देवांची ऊर्जा येऊ दे, की ह्यानं माझी आर्थिक परिस्थिती सुधारू दे, माझी मानसिक परिस्थिती सुधारू दे, आणि माझी तब्येत पण सुधारू दे, माझं घर सुख, शांती, समाधान, आरोग्य यानं भरभरून राहू दे. म्हणून हे विष्णू मी हा तुझा उपाय करत आहे, हे वाक्य तुम्ही बोला जे तुमच्या भाषेत बोलता येईल. मला आता जे आठवलं ते शब्द मी तुम्हाला सांगितले, या भाषेत बोला. आणि संध्याकाळच्या वेळी पौर्णिमा लागल्यावर एक, अगदी सकाळी पूजेच्या वेळी जरी केलं तरीही चालणार आहे. पौर्णिमेचा अख्खा दिवस, सकाळपासून पुढची रात्र, पुढची सकाळ, पौर्णिमेच्या दुसऱ्या सकाळपर्यंत ते पाणी तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर थेंब थेंब पाणी त्याच्यातलं तीर्थ म्हणून घरातल्या सगळ्यांनी घ्यायचं आहे, त्यांना तुम्हाला आरोग्य प्राप्ती होईल. आणि दुसरी गोष्ट, ते पाणी तुमचं व्यवसाय असू दे, घर असू दे, दुकान असू दे, जिथं कुठं तुम्हाला जिथनं लाभ आहे पैशाचा, आपल्या घरात सोडून जे तुमचं काम आहे तिथंसुद्धा ते शिल्लक ठेवा, थेंबर राहू दे, पण ते पाणी सगळीकडं शिंपडा. शिंपडताना आंब्याच्या पानाचा उपयोग करू शकता, दुर्वाचा उपयोग करू शकता, काही नसेल तर फुलाचा उपयोग करू शकता, काहीच नसेल तर हाताचा उपयोग करू शकता. शंखातलं पाणी पायाखाली येणार नाही याची गॅरंटी घ्या. सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या सगळ्यांनी थेंब थेंब ते घ्या, कारण ते अमृत झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर धनप्राप्ती पण होईल आणि आरोग्य प्राप्ती पण होईल. दुसरी गोष्ट, होळी पौर्णिमेला पिरॅमिड आपला, भले हा पिरॅमिड असू दे, हे श्रीयंत्र असू दे, अगर स्फटिकाचं श्रीयंत्र असू दे, पितळी असू दे, चांदीचं असू दे, सोन्याचं असू दे, स्त्रीयंत्राला गुलाबाच्या पाकळ्यांनी श्रीसूक्ताचा अभिषेक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि एकदम पॉवरफुल रेमेडी आहे. ऐन पौर्णिमेला म्हणजे 7-8 वाजता जेव्हा चंद्र येतो, एक 7ची वेळ धरा, 7 वाजता श्रीसूक्त म्हणा, अगर मोबाईलवर लावा, पण आपल्याकडं जे कुठले पिरॅमिड आहेत, जे कुठली लक्ष्मी यंत्र आहेत, याला गुलाबाच्या पाकळ्यांचा श्रीसूक्ताचा अभिषेक करायला विसरू नका. अनासाया त्यावेळी घरामध्ये पुरणपोळी झालेली असते, त्यामुळे त्याचा नैवेद्य पण दाखवा, नसेल तर खीर करा कशाची तरी आणि खिरीचा नैवेद्य दाखवा, तेही शक्य नसेल तर बत्ताशाचा नैवेद्य दाखवा, आणि तेही शक्य नसेल तर खडीसाखरेचा नैवेद्य जरूर दाखवा. त्यानंतर तिथंच राहू दे, देवापशीच राहू दे. दुसऱ्या दिवशी सकाळी, होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पिरॅमिड आपण लाल कापडामध्ये गुंडाळून ठेवतो, तर गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा त्याच्यात ठेवा, बाकीच्या काढून तुम्हाला कुठं कुठं ठेवायच्या असल्या तर ठेवा. अन्न धान्य धनधान्य ह्याच्या ठिकाणी त्यातल्या पाकळ्या ठेवाव्यात, राहिलेल्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता.
आणि पिरॅमिड आपला लॉकरमध्ये ठेवून टाकायचा आहे. दुसरं कुठलं तुमचं तुम्ही जर वापरलं श्रीयंत्र त्याच्यासाठी तुमच्या घरात जे अवेलेबल आहे ते, तर ते तुमच्या तुमच्या देवाऱ्यात किंवा जिथं कुठं तुम्ही ठेवत असाल तिथं ठेवून टाकायचं आहे. यानंसुद्धा या पौर्णिमेच्या केलेल्या श्री सुक्ताच्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या अभिषेकानं अखंड लक्ष्मी प्राप्त होते. घरात पैसा टिकत नसेल तर पैसा टिकायला सुरुवात होते. घरात कमी पैसा येत असेल तर पैसा वाढतो, मनी फ्लो वाढायला सुरुवात होते. त्यासाठी ही रेमेडी पॉवरफुल आहे. होळी च्या ह्याच्यात होळीच्या होळीला दहन करताना, म्हणजे होलिका जेव्हा तुम्ही दहन करता, आपण जिथं जातो कुठंही असो, मग घरात असो नाही तर बाहेर असो, जिथं जातो तिथं बत्तासा एखादी पांढरी मिठाई ही होळीमध्ये दहन करा. त्याच इंटेन्शन मनामध्ये ठेवा की माझ्याकडं लक्ष्मी प्राप्ती होत आहे, माझी धनस्थिती सुधारत आहे, माझ्याकडं भरपूर सारा पैसा आकर्षित होत आहे, यासाठी मी हा उपाय करत आहे. आणि एखादा गोड पदार्थ तो पण पांढरा हा होलिकेमध्ये ज्या तुझा तुम्ही पाणी वगैरे घालायला जाल त्यावेळी ते घालून टाका. राशींप्रमाणे सुद्धा पुढं व्हिडिओ येणार आहे की होलिकेमध्ये काय दहन केलं पाहिजे ते, त्यामुळं व्हिडिओ बघत राहा. होळीच्या दिवशी घराच्या होळीच्या दिवशीपासून, होळी पौर्णिमेच्या दिवशीपासून घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये जास्तीत जास्त त्वचामध्ये उत्तर कोपरा ईशान्य कोपरा तर आलाच पाहिजे. सगळ्या कोपऱ्यांमध्ये भीमसेणी कापूर एखाद्या पुडीत किंवा सुट्टा गुंडाळून चारी कोपऱ्यात ठेवून टाका. केर वगैरे काढताना खिडक्यांमध्ये ठेवलात, कोपऱ्याच्या बाजू येतात तर खिडक्यांमध्ये ठेवलात तरी चालेल. केर काढताना उचलायचा आणि परत तिथंच ठेवायचा. कापूर मनानं उडून जाऊ दे, घरातली संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये आल्यावर आपोआपच आपली परिस्थिती सुधारायला लागते. निगेटिव्ह ऊर्जा अंगातनं आणि घरातनं गेल्याशिवाय आपली परिस्थिती सुधारत नाही किंवा पैसा आपल्याकडे आकर्षित होत नाही. तर हा नियम कायम ठेवू शकता तुम्ही. या पौर्णिमेला केलं तर पुढच्या पौर्णिमेला परत ते कापूर संपलेले असतील, नसतील संपले तर ते परत तुम्ही जाळून टाका, घराच्या बाहेर न्या आणि जाळून टाका आणि दुसरे कापूर ठेवा. संपतोच कापूर, कापूर संपणं गरजेचं आहे, उडून जाणं गरजेचं आहे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी घरातल्या निघून जातील. तर हे काम करा. या होळी पौर्णिमेच्या 4-5 रेमेडी पहिल्या सांगितल्यात, आणखीन 2-3 व्हिडिओ येणार आहेत. ज्या आवडत असतील त्या रेमेडी लिहून ठेवा आणि त्या रेमेडी जरूर करा. होळी पौर्णिमेचा दिवस जाऊ देऊ नका. छान छान रेमेडी, छान छान उपाय करा आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारून घ्या. या अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत. होळीची राखसुद्धा आपल्याला आणायची आहे आणि त्याच्यावरसुद्धा आपल्याला उपाय करायचे आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून व्हिडिओ बघत चला संपूर्ण माहितीसाठी. तर चला, त्याचप्रमाणे छान छान ऑफर चालू असतात. सकाळी 9 दरम्यान मी कम्युनिटीलाही टाकत असते आणि एक शॉर्ट व्हिडिओ आधी टाकत असते की काय आज ऑफर चालू आहे. तर ऑफरचा फायदा घ्या. कंपनी आपल्याला भरपूर सारे ऑफर देते, त्या मी तुमच्यापर्यंत पोचवत असते. पण ऑफरची वेळ यापुढे फक्त 1-6 किंवा सकाळपासून, तुम्हाला पडला 9 व्हिडिओ, 9-6 ऑफरची वेळ राहणार आहे. पटपट यायचं ज्याचं नशीब असेल ते. कुणी माझ्यावर रागवायचं नाही, कुणी माझ्यावर चिडायचं नाही. ज्याचं नशीब असेल त्याच्यापर्यंत मी पटकन पोचेल, किमती सांगेल, झटकन पे करायचं आणि घेऊन टाकायचं. याच प्रकारे या पुढचे थोडे काही दिवस तरी निदान ऑफर जशी कंपनी देते त्याचप्रमाणे मला ऑफर द्याव्या लागतील तुम्हाला. तर ऑफरचा सुद्धा जरूर लाभ घ्या. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.